हात विचकर हसतेस काय त्याच्याबरोबर? अहो विनोद झाला. विनोद? अगं विनोद इथे झालाय. त्या जयदेवच्या वडिलांचा फोन आला होता. या प्रसाद बद्दल तक्रार केली त्यांनी. हा काश्मीराच्या मागे लागलाय. हे बघ त्यांचा फोन म्हणजे शेवटची वॉर्निंग. बापू येऊ का रे? तुला नाही बाबा कसं म्हणू, ये बस. योग्य मनुष्य आला, योग्य वेळेला आला. तू आता एक काम करायचंस, दूत म्हणून भाऊकडे जायचंस. पूर्वी कसं राजे राजवाड्यांच्या काळामध्ये ते असे एकमेकांकडे दूत पाठवायचे. जयदेव मला तू ती ती कोण तारा सन्याल तिची काही ती फिल्म बनवली आहेस ना ती मला बघायची आहे. हो हो दाखवतो ना. कधी? नाही मी काय विचार करत होतो की मुंबईमध्ये त्या फिल्मचं चांगलं मोठं स्क्रीनिंग व्हावं म्हणजे प्रेसला वगैरे बोलावून आणि जंगी असं काहीतरी. हॅलो, हां काश्मीरा बोल, कशी आहेस? मी बरी नाहीये. काय झालं बेटा? मला कॉलेजचा अभ्यास बोर वाटतो आणि गोपट्यांचं घर आहे. काश्मीरा रागावू नका, पण मला जयदेवशी लग्न करायला नाही आवडणार. तुला जयदेवशीच लग्न करावं लागेल. कांदे बटाटे नाही, तिची तब्येत बरी नाहीये. हे डॉक्टरांकडे नेऊन आणलं. जास्त आहे का? नाही नाही जास्त वगैरे काही नाही. हे पित्त पित्त झालंय ना तिला. मी बघून येतो. नाही नाही नको, थांबा तू, आत्ताच झोपली येते. हो साडेसाती दुसरं काय? अहो होईल ती बरी. अगं मी बाहेरची साडेसाती म्हणतोय. का आता काय झालं? काय झालं काय? अगं तो मुंबईला माझ्या जागेवर गेला होता ना अजय चक्रवर्ती. हो पण तो तिथे खुश आहे असं म्हणला होता ना. खुश आहे पण मुंबईचे हवामान त्याला मानवत नाहीये. त्यांनी युनियनला कळवलंय की लवकरात लवकर माझी ट्रान्सफर कर ना, तर मी इथेच मरेल. अरे देवा, मग आता? मग काय आता मला ते झालं सांगतायत. मी त्यांना स्पष्ट सांगितलं 6 महिने तरी मला जमणार नाही, कारण कारण काय सांगितलं? ते सांगितलं त्यांना की मला इकडच्या युनियनचा अभ्यास करायचा आहे म्हणून. असं आठवडाभर जाऊन येईन मी तिकडे. अडचणीच अडचण नसती. निकाल काय लागला? लागायचा आहे. पुढचा विचार करायला हवा. खरंय. काय हो, आपल्याकडे असं एकही माणूस नाही की ज्याच्यावर आपण विश्वासाने. तू विचार नको करूस. मी ठरवलंय. काय ठरवलंय? म्हणजे अजून तसं काही ठरवलं नाही. खूप पर्याय शोधले पण उत्तर सापडत नाहीये. आपल्या प्रामाणिकपणाच्या नियती अशी कसोटी बघणार असेल ना तर मी सुद्धा ठरवलंय. या नियतीशी मी लढा देणार. रघुवीर आपण काय करू शकत नाही ग? आपण करू तरी काय शकतो? फक्त येणाऱ्या वादळाला तोंड देऊ शकतो बस. तस मला हरायला आवडत नाही, तरी हरणारी नाही. फक्त तुझ्यासाठी. सीडी घ्या. तुमच्या नालायक मुलाने जयदेवनी बनवलेली आहे. बघा कशी काय झाली आहे. फिल्म बनवली आहे, डॉक्युमेंटरी. म्हणजे तारा सन्याल युनियन लीडरवर घ्या. अरे पण मी त्याच्या मागे लागलोय की ती मला फिल्म दाखव, पण मला दाखवत नाहीये.
प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी थातूर मातूर कारण सांगतो. तो पळवटा शोधतोय. कसल्या? काय आहे की तुझं आणि त्या त्याच्या डॉक्युमेंटरी मध्ये काम करणाऱ्या त्या ऍक्टरचं, तारा संध्या ही भूमिका करणाऱ्या ऍक्टरचं वेळा भोपळ्याचं सख्य आहे. तू मला सरळ सांगणार आहेस का उगाच आडवळण कसली घेतोयस? तारा संध्याचं काम करणारी जी अभिनेत्री आहे ती तुझी तुझ्या बाजूनी शत्रू आहे. जाई रघुवीर महाडिक. काय ती काळुंदरी माझ्या पोराच्या फिल्म मध्ये? या जयदेवचा काही दोष नाही. तारा संध्याचं काम करणाऱ्या जाईला जयदेवने अजून काळी का गोरी पाहिलेली नाही. पण ही फिल्म बनवणारी जी आहे राणी कामत, त्या राणी कामतची ही जाई मैत्रीण आणि जाई ही त्या तारा संध्यासारखी नेमकी दिसते म्हणून राणी कामत तिला कास्ट केली. युजलेस. खर तर मी या प्रोजेक्टच्या विरुद्ध होतो. नाही म्हणजे कशाला त्या ट्रेड युनियनची फिल्म आपण करायची उद्योगपतींनी? पण म्हटलं जाऊ दे, पोरगा त्या निमित्ताने सुधारतोय सुधारू दे. अरे पण या 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 माडीच्या पोरीला घेण्याची काय गरज होती? मला सांग, प्रोफेशनल ऍक्ट्रेस काय मेल्या होत्या हिला घ्यायला? हे बघ भाऊ, जे झालं ते झालं. आता त्यांनी बनवली ना फिल्म, ती फिल्म बघ म्हणजे तुझ्या पोराचं कर्तृत्व तुझ्या नजरेला येईल. फिल्म बनवल्यानंतर तुला ते कळणं आणि मग तू भडकून उठणं हे टाळण्यासाठी म्हणून त्यांनी ही आधी पोचवलेली आहे ती बघ. आता तर मी अजिबात बघणार नाही. अरे त्या जाईचं नुसतं नाव काढल्यावर माझा संताप होतो. तिला त्या फिल्म मध्ये तासभर सतत बघायचं? युसलेस. हा जयदेव न मला मनस्ताप देण्याचं कधी थांबवणार आहे ना परमेश्वर जाणे. याच्या पुढे तरी तू जयदेवच्या प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघशील तर कदाचित मनस्ताप होण्याचं टळेल बापू. कारण मनस्ताप देणाऱ्या काही घटना यापुढे घडू शकतील, त्याची काळजी घे. उदाहरण द्यायचं तर काश्मीरा. हे बघ, मी त्या देशमुखांना शब्द दिलाय आणि मी माझा शब्द पाळणार. मी देशमुखांच्या विरुद्ध नाही किंवा त्यांना तू शब्द देण्याच्या विरुद्ध नाही, पण मी तुला असं म्हणालो होतो की ज्या घराण्याशी आपले संबंध येणार आहेत त्याबद्दलची नेमकी चौकशी जरा केलीस तर बरं होईल. येस, मी चौकशी करतोय, पुरी झाली की सांगेन, तुझा सल्लाही घेईन. तेव्हा ही सीडी बघ, मनस्ताप सोसण्याची सुद्धा तयारी करायला पाहिजे ना बघ. नाही नाही, जयदेव रुळावर येईपर्यंत तेच करत आलोय मी. ही सीडी बघ. यापेक्षा आणखीन जास्त काय करू शकते मी राणी, सांग ना. राईट. अलिप्त राहण्याचा खूप प्रयत्न करते मी. माझा स्वभाव नाही गत असे. तुझ्याशी आज सगळं बोलल्यावर खूप खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी अशी मोकळेपणाने बोलले मी. माझ्या या विचारांचा आईबाबांना खूप त्रास होतो, पण बिचारे माझ्यासाठी सगळं बाजूला ठेवून स्वतःच तोंड गप्प ठेवून सगळं सहन करत. असे आई बाबा मिळणं सुद्धा भाग्याच असत ना. खरंच. पण आता पुढे काय करणार आहेस तू? काही ठरवलं नाही अजून, पण आई बाबा म्हणतील तसं वागायचा प्रयत्न करणार आहे. गुड. पण गेट वेल सून. आय विल. बाय द वे, तुझे तारा संन्याल सगळ्यांना खूप आवडली. ऐकलं मी. राणी, एक प्रश्न विचारला तर राग नाही येणार तुला? अगं विचार ना. आपल्या फिल्मचा प्रोड्युसर जयदेव गोगटे कोण? माझा मित्र रादर, ज्याच्यावर मी प्रेम करते. ओ हो हो, म्हणजे लव साठी लवरनी फिल्म बनवली.
तसं म्हण हवं तर, पण त्याचं माझ्यावर प्रेम नाही. कमाल आहे तुझी. जो माणूस तू FTI मधनं बाहेर पडल्यावरती तुझ्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून फिल्म बनवतो, त्याचं तुझ्यावर प्रेम नाही कसं शक्य आहे? अगं त्याला एक्सप्रेस करता येत नसेल, तू करून बघ. अगं हजार वेळा केलंय मी, बट नो, त्याचं नाही ग प्रेम. रादर ही इज नॉट इंटरेस्टेड इन मी ॲट ऑल. मग तो कोणात इंटरेस्टेड आहे? तारा सन्याल. व्हॉट, आर यू मॅड? अगं म्हणजे तारा सन्याल या प्रोजेक्टमध्ये तो इंटरेस्टेड आहे. ओ अच्छा, जयदेव गोगटे. गोगटे म्हणजे हा भाऊसाहेब गोगटेंचा कोणी नाही ना? असला तर असू दे, मला काहीच फरक पडत नाही. माझा कुठल्याही व्यक्तीशी वैर नाही आहे, माझं वैर आहे त्याच्या विचारांशी. जयदेव गोगटे हा भाऊसाहेब गोगट्यांचा एकुलता एक मुलगा. ओ ग्रेट, माय गॉड, केवढा फरक आहे दोघांमध्ये. म्हणजे वडील ट्रेड युनियनचा द्वेष करतात आणि मुलगा त्यावर फिल्म बनवतो. मला ना खरंच भेटलं पाहिजे एकदा. माझ्याकडनं खास अभिनंदन कर जयदेव गोगटेच. नक्की करेन, आणि योग आला तर जरूर भेटेल या जयदेव गोगटेला. तुझा योगायोगावर विश्वास आहे? आहे. आता माझंच बघ ना. ए कम ऑन, हा विषय इथे बंद. ओके ओके, मग तुला जो विषय आवडतो ना त्यावर बोलूया. जयदेव गोगटे. हाय सी, राणी परत कधी आली? काल रात्री. परत जाणार आहे फक्त तुझ्यासाठी. खरं तर मी तुझे आणि राणीचे आभार मानायला हवेत. अरे तुला वेळ लागलाय का? आभार कसले मानतोयस यात? खरंच मला बोलतानाही अवघडल्यासारखं होत आहे. आता हा अमर सावलीसारखं माझं आयुष्य व्यापून राहिला आणि माझ्यासाठी तू आता तुझं सर्वस्व पणाला लावतोयस. तुझे आणि राणीचे आभार नको मानू. अरे चुप यार, स्वतःबद्दल चांगलं ऐकायची सवय नाही आहे मला. अरे मला तरी कुठे आहे. अरे पण हल्ली लोक बोलतात आणि राणी काय, हल्ली तर भरपूर काम आहेत. गुड, तेच तर आपल्याला हवं होतं. म्हणजे तू आणि राणी आता फक्त शूटिंग? नाही बाबा, फक्त राणी करेल शूटिंग. मला शूटिंग बिटिंग सगळा कंटाळा येतो यार. तुला कंटाळा येत नाही असं मला एक तरी काम सांगशील. मी काम करू शकेन अशी नोकरी लाव. चहा घ्या. थँक्यू आई. घे घे. पुन्हा येईन तेव्हा चहा घेईन असं कबूल केलं होतंस तू. तुझ्या लक्षात आहे? अरे आई आहे ती. तुझ्या घरी कोण कोण असत? मी आणि माझी आई. बाबा रेल्वेत होते, वारले ते. पण मग खरं तर तुला रेल्वेत नोकरी लागायला काहीच हरकत नव्हती. अगं गाड्या आधीच वेळेवर चालत नाहीत, हा लागला तर बंद होतील. जयदेव. अगं खरं बोलतोय तू आई. मग तू काय करतोस? मी ह्याच्याकडे नोकरी मागायला आलोय, तो देत नाही. न का देईना, तुला मी माझ्या शांता इंडस्ट्रीमध्ये काम देईन, मग तर झालं. अरे वा, आता एवढा मोठा वशिला असल्यावरती काय बिषादे गोगट्यांची तुला नापास करण्याची? काय रे, मी माझ्या कंपनीत जर त्याला काम दिलं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? आई मी लावेन त्याला माझ्या कंपनीत. दोघं जर एकत्र बसाल ना तर नुसत्या गप्पा मारत बसाल. काय रे, मी तुला काम दिलं तर तुझी काही हरकत नाही ना, काम करशील? हो नक्की. मी यांना सांगते, तुझा बायोडेटा दे मला. आई अगं माझा आणि याचा बायोडेटा अगदी सेम आहे. हो अगं जीवलग मित्र आहोत ना आम्ही, नापास गटातले. फक्त अमर तेवढा पास गटातला. हो पास गटातला, पास होऊन खूप उरलेला. आई प्लीज. रिजवान, तुझ्या बायोडेटाची काही गरज नाही. मी तुला नोकरी दिली, फक्त प्रामाणिकपणे काम कर. तुझ्या आईची मान खाली जाऊन देणार नाही. मी जयदेव सारखं काम शिकेन, इमानाने करेन. छान. बसा हा तुम्ही दोघं, मी आले. क
कॉन्ग्रॅट्स. थँक्स. पण काय रे, जमेल ना मला काम? अरे नक्की जमेल, मला जमलं ना. जिगर लाव यार. हे बघ, माझे डॅडी आहेत ना, त्यांना जर का तू आवडलास तर ते तुला डोक्यावर घेतील, नाही आवडलास तर स्ट्रेट. माहिती आहे मला, नामदेव विठ्ठल. विठ्ठल नामदेव. हॅलो. हॅलो. हा भाऊसाहेब गोपटे बोलतोय. नमस्कार, मी अमर फॅक्टरीतून नरेंद्र वालेकर बोलतोय. जयदेव गुप्ते काही आमचं ऐकत नाहीत. माझा काय संबंध आहे? बर, तर आम्ही मग युनियन कडे जातो. हा जयदेव गुप्ते मालक आहेत, त्यांना फोन करा, त्यांच्याशी बोला. युजलेस साहेब. ये बस सदा. केव्हा आलास? आज सकाळी चालू, लगेच तुम्हाला भेटायला आलो. बोल. हा फोटो. ही बाई मीना सोनवणे. ही मला विश्वासरावांच्या घरातच भेटली. बहीण आहे त्यांची. म्हणजे ही फोटोतली बाई आणि तुला विश्वासरावांच्या घरी जी भेटली, मीना सोनवणे, बरोबर? हो. ही व्यक्ती एकच आहे? हो. तुझी खात्री आहे? 100%. गुड गुड, व्हेरी गुड, छान काम केलंस. एक काम कर, आज तू रजा घे बरं का? नाही साहेब, आज मी येणार आहे. ऑफिसला येतोयस? हो. ठीक आहे ठीक आहे. बाय द वे, मला सांग, मॅनेजर वाटवेंच्या जागेवर माझा जावई आलाय, वसंत जाधव, तो कसा काय माणूस आहे? अहो साहेब, मी तुझं मत काय आहे? ऑफिसच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचारतो. एनिवे, विचार कर आणि मला ऑफिसमध्ये उत्तर दे. हो सर. थँक्यू. ये येतो. ही बाई मीना सोनवणे, विश्वासरावांची बहीण, ही बाई जयदेववर वॉच ठेवून का होती? विश्वास, मला जयदेव बद्दल काही विचारायचं होतं तर डायरेक्ट विचारू शकला असता. हा काय गोळा आहे? येस, रिॲक्ट व्हायचं नाही भाऊसाहेब, रिॲक्ट व्हायचं नाही भाऊसाहेब. ये 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 विठ्ठल, ये बस 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 बस. बोल. हा माझा निष्ठावंत माणूस तितकाच प्रामाणिक आहे. बर बर बर, आय सी. माझ्या मला सांग, नाना परबच्या फॅक्टरीत काय कसं काय चाललंय? सुरळीत आणि व्यवस्थित चाललेलं आहे. त्यांची मुलंही येत आहेत आणि केस वगैरे सगळे तसे आता विसरून गेलेले आहेत. गुड 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 गुड. हे कोण? मी रवी रेगे. तसा मी मूळचा कोकणातलाच इथे. रेगे, भाऊसाहेब विचारतील तेवढ्या आणि नेमक्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची. कोकणी माणूस आहे हा, अगल पगल बोलणारच. तुम्हाला जो मी फोटो दिला ना, तो यानेच मोबाईल वरती काढला होता. आय सी. गुड. रेगे, तुम्ही त्या मॅनेजर नागपूरला, म्हणजे मॅनेजर खडतकर आणि अकाउंटंट जोशी यांची चौकशी करायला गेला होतात, काय झालं? केली. जोशी आमच्या गाववालाच निघाला, वाईट अवस्थेत आहे. का? हो, मालकाने फसवलं त्याला. मालकाने नोकरांच्या नावावर स्वतः भ्रष्टाचार केला. तुम्ही जे काय बोलता याची खात्री आहे तुम्हाला? तर हो, मालकाने पैसे खाल्ले आणि आळ नोकरावर आणला, कोटी रुपये खाल्ले त्यांनी. माय गॉड. पण मालक असताना त्यांनी पैसे कशासाठी खाल्ले, म्हणजे का? आता कशासाठी त्याचं उत्तर द्यायला जोशी मुंबईत येणार आहे. विठ्ठल हा खरं बोलतोय आणि ते आपल्यातच राहील. विश्वासरावांची आणखी माहिती हा रवी रेगे देईल. लवकर हवी आहे मला. आठवड्यात जोशीला हजर करतो तुमच्या समोर. माझ्या समोर नाही विठ्ठल. चला रेगे, भाऊसाहेब मी आपल्याला फोन करतो. चालेल. या. येतो मला. या. आई,
तुला एक गोष्ट सांगायची राहिली. आता आणखीन काय? राणी कामतचा फोन येऊन गेला. अगं पण गेल्याच आठवड्यात ती तुला भेटली होती ना? अगं हो, छान मैत्रीण आहे ती माझी, जीवलग मैत्रीण आहे ती. गुड मॉर्निंग काका. काय झालं? हाऊ आर यू? फारसा बरा नाहीये मी. आता काय झालंय? तुम्ही डॅडींना ते तारा सन्याल प्रकरण सांगितल्यापासून ते माझ्याशी बोलतच नाहीयेत. तू बोल.